राज्य सरकारला आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गुन्हेगारी, भ्रष्टाचारात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची टीकाही विखे पाटलांनी केली आहे. तसंच आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झालं नाही, हे सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याची खरमरीत टीका विखे पाटलांनी केली आहे. खरा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वतःलाच विचारला पाहिजे. पूर्णतः अपेक्षाभंग आणि राज्याला अधोगतीकडे घेऊन जाण्याचाच कार्यक्रम या 2 वर्षात झालेला आहे. मी आज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ज्या आहेत ह्या पहिल्या क्रमांकावर आपण आहोत. गुन्हेगारीकरण जे राज्यात वाढतं आहे त्याच्यामध्ये आपला क्रमांक पहिला आहे. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं इतकी समोर येत आहेत. निम्न मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. या सगळ्याचा जर विचार केला आपण तर नेमकी आपल्याला आपण पहिल्या क्रमांकावर आहोत हे खरं म्हणजे एक संशोधनाचा भाग झालेला आहे.